नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये मी मेहुल अनिता महेंद्र शाह तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या काळामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनलेली आहे। तर आता आपण सेंद्रिय शेतीवरती एक सिरीज चालू करत आहोत, त्यामध्ये आपण सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना जे जे अडचणी येतात, जी जी माहिती मिळत नाही, ती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे व्हिडिओ आमच्यासारखे विद्यार्थी ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज कमी असतं आणि शेतकरी ज्यांना शास्त्रशुद्ध नॉलेजची गरज आहे यांच्यासाठी आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आज आपण आहोत कृषी महाविद्यालय पुणे येथील सॉइल डिपार्टमेंटमध्ये, जिथे आपण गांडूळ खताची माहिती, गांडूळ खताचा प्रोजेक्ट शेतकऱ्याने कसा बनवावा, तो गांडूळ खत कसं बनवावं, कसं विक्री केली जाते आणि त्याचे इतरही अनेक भाग आपण जाणून घेणार आहोत। तर आता गांडूळ खताची माहिती देण्यासाठी, त्याची प्रोसेस सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत कृषी महाविद्यालय पुणे येथील माननीय डॉक्टर आनंद जाधव सर, जे सॉइल सायंटिस्ट आहेत, त्यांच्याकडून आपण सर्व माहिती जाणून घेऊ। तर सर नमस्कार। सर नमस्कार। प्रथम म्हणजे आम्हाला गांडूळ खत म्हणजे काय आणि गांडूळ खत आणि शेणखतातला फरक याविषयी माहिती सांगा। आपल्या येथील कृषी अवशेष व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत आपण इथे गांडूळ खताचा प्रकल्प चालू केलेला आहे। तर या प्रकल्पामध्ये प्रथमतः गांडूळ खत जर पाहिलं तर ज्या खतामधून गांडूळं फिरलेली आहेत, ज्या खतामध्ये गांडूळाची विष्ठा समाविष्ट आहे, ज्या खतामध्ये गांडूळाच्या शरीरातून निघणारे विशिष्ट द्रवपदार्थ इन्क्लूड आहे, त्याला आपण गांडूळ खत। बरोबर। मग आता या गांडूळ खतामध्ये कोणकोणते घटक असतात, म्हणजे नायट्रोजन किती? हां, गांडूळ खतामध्ये मुख्यतः जे वनस्पतींना आवश्यक 17 अन्नद्रव्ये असतात त्यांचा उपलब्ध स्वरूपामध्ये असण्याचं प्रमाण जास्त असतं। म्हणजे समजा आपण नत्र जर घेतलं तर साधारणतः ते नत्र 1.5 ते 2% असतं। बरोबर। फॉस्फरस घेतलं तर 1% असतो, पोटॅशियम 1 ते 1.5% असतो, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त असतं हे। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वनस्पतींना अन्नद्रव्य तर मिळतातच मिळतात, त्या व्यतिरिक्त गांडूळ खतामध्ये काही हार्मोन्स असतात। बरोबर। म्हणजे पिकांना वाढीसाठी लागणारे वाढ उत्प्रेरक, त्याला आपण सांगतो, तर ह्या घटकाचा त्यामध्ये समावेश असतो। याबरोबरच गांडूळ खतामध्ये जे वनस्पतीला किंबहुना जमिनीतून उपलब्ध करण्यासाठी जे सूक्ष्म जीवाणू म्हणतात, जीवाणू असतात, त्यांचा देखील समावेश मोठ्या प्रमाणात असतो। आणि यातच एक मुद्दा ऍड करायचा, म्हणजे आता आपण बातम्या बघतो की बोगस खतं आली, जी तुम्हाला रासायनिक खतं बोगस आहेत, म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांची सुद्धा बोगस खतं येत आहेत, ज्यांना सर्टिफिकेट मिळत नाही, तर त्यांना गांडूळ खत अतिशय चांगलं आहे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी। याच्या पुढे अजून असं सांगता येईल आपल्याला की बाजारामध्ये वर्मी कंपोस्ट जरी बघितलं, गांडूळ खताची उपलब्धता भरपूर आहे, पण शेतकरी बांधवांना एक सांगण्याची फार मोठी गरज आहे, त्याची क्वालिटी फार महत्त्वाची आहे। आपल्या समाधानासाठी गांडूळ खत जमिनीत टाकायचं नाही आहे, त्यासाठी कोणती टेस्टिंग असते? त्यामध्ये आता बाजारामध्ये बघितलं तर तुम्ही त्यामध्ये माती मिक्स करून देखील वर्मी कंपोस्ट विकत। बरोबर। कारण याच्यावर क्वालिटीचं काही बंधन नाही, कुठली अशी यंत्रणा नाही, त्याच्यामुळं हाताला हलकं असणे, मातकट वास येणे, त्याला एक प्रकारची जे सच्छिद्रता जे म्हणतो आपण, ते सोफ्यावर बसल्यावर आपल्याला कसं वाटते, तसं स्पॉन्जिनेस असला पाहिजे त्या गांडूळ खत। म्हणजे खरं गांडूळ खत ओळखण्याचे काही प्रमाण आहे, हा ट्रिक्स। मग सर आता हे गांडूळ खत बनवताना कोणकोणत्या पद्धतीने, आता HDP बेड्स असतात किंवा खड्डा पद्धत, कसं कोणकोणत्या पद्धती? गांडूळ खत बनवण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती आपल्या स्तरावर ज्या योग्य बसेल त्या पद्धतीने आपण करू शकतो। याच्यामध्ये खड्डा पद्धत आहे। खड्डा पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे त्याची खोली 2 फुटाच्या पुढे घ्यायची नाही। बरं, 2 फुटापर्यंत खड्डा पद्धतीमध्ये? 2 फुटाच्या पुढे खड्डा का नाही घ्यायचा, तर त्यामध्ये 2 फुटाच्या खोल जर खड्डा असेल तर उष्णता निर्माण होईल, त्यामुळे गांडूळ मरून जाते। मग 2 फुटामध्येच आपल्याला गांडूळ खतासाठीचा खड्डा घ्यावा लागेल। मग आता याला जोडून प्रश्न सर, आता तुम्ही उष्णतेबद्दल बोलला, मग टेम्परेचर, pH, मॉइश्चर असं ते कसं असतं गांडूळांसाठी? आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी गांडूळ खत तयार करताना शेतकऱ्यांनी किंवा सर्वांनीच नवीन उद्योजकांनी पाळणं गरजेचं आहे की गांडूळ खत तयार करत असताना त्याच्या मुख्यतः 3 स्टेप आहे। एक जे स्टेप आहे की जेवढा काडी कुजणारा काडी कुचरा आहे, काडी कचरा आहे, तो एका खड्ड्यामध्ये कुजवणे। बरोबर। म्हणजे त्याच्यात गांडूळ न सोडता कुजवणे, त्याला आपण अर्धवट कुजलेले पदार्थ। बरोबर। गांडूळाला तुम्ही डायरेक्ट काही खाऊ घालायला गेले ते खात नाही, अर्धवट कुजलेले पदार्थांना आवडतं। मग फर्स्ट स्टेप जी आहे ते अर्धवट कुजवण्याची क्रिया। आता अर्धवट कुजवण्याची क्रिया आपण त्याला वेगाने पण करू शकतो। कृषी महाविद्यालय पुणे येथे बायोफर्टिलायझर सेक्शन आहे, त्याच्यामध्ये डिकम्पोजिंग कल्चर आहे, ते आपण त्यात टाकू शकतो। जे विविध प्रकारचे बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स आहेत, रायझोबियम असेल, ॲझेटोबॅक्टर असेल, ॲसेटोबॅक्टर असेल, पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल, काही झिंक सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये अंतर डिकम्पोज करू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये यूज करू शकतो, जेणेकरून त्यांची संख्या त्यात वाढेल आणि ती गांडूळ खतामध्ये जास्त। बरोबर। दुसरी स्टेप जी आहे, कुजलेलं गांडूळ खत
सॉरी कुजलेलं कंपोस्ट ते घेऊन आपण 2 फुटाचे खड्डे करून किंवा HDPE बॅगमध्ये किंवा अजून काही ढीग पद्धतीने सुद्धा फक्त त्याची उंची किंवा खोली 2 फुटाच्या पुढे जायला नाही. आणि अजून अशी एक शंका असते जे आपण शेणखत घेतो त्यासाठी मीडिया आता तुम्ही म्हणला काढी कचरा शेणखत आणि अजून काय माती वापरली जाते किंवा कसं नाही. या कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत जो सॉइल सायन्स विभागामध्ये कृषी अवशेष व्यवस्थापन चालू आहे यामध्ये आपण मातीचा आणि शेणाचा अजिबात वापर करत नाही. यामध्ये आमच्याकडे एक युनिक पद्धत काढलेली आहे की आमच्या कॅम्पसमध्ये ट्री लिटर रेन ट्री लिटरचे झाड आहे म्हणजे रेन ट्री लिटर आहे. बरोबर. रेन ट्री लिटर हे तर लिग्युमिनस वर्गामध्ये त्याच्या पानामध्ये मुळातच 2.5-3% नायट्रोजन आहे, 1% फॉस्फरस आहे, 2% पोटॅशियम. ते पाला आपण सबंध विद्यार्थी हे गोळा करतात आमचे, ते गोळा करून आम्ही त्या खड्ड्यामध्ये कुजवतो आणि कुजलेल्या पाल्याने डायरेक्ट आम्ही ते बेड भरायला घेतो आणि बेड भरल्यानंतर त्यात गांडूळ. आता शेण खताचा जो प्रश्न आहे त्याच्यापासून जे गांडूळ खत तयार होतं शेणापासून किंबहुना शेणखतापासून त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमीच असतं कारण ते आडातच नसतं तर पोहऱ्यात कुठे. बरोबर. तसं ह्या झाडाच्या वनस्पतीमध्ये किंवा झाडाच्या ट्री लिटरमध्ये रेन ट्री लिटरमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य असल्यामुळे ते गांडूळ खतामध्ये सुद्धा त्याचा समावेश होतो. पण आता गांडूळ कोणकोणत्या जातीचे वापरले जातात आणि कोणकोणते वापरले जातात याच्यामध्ये मुख्यतः करून आपल्याकडे सबंध महाराष्ट्रामध्ये ऐसिनिया फोयटिडा आणि युटिलिस युजिनी. ऐसिनिया फोयटिडा आणि युटिलिस युजिनी या 2 प्रकारच्या गांडूळाच्या जाती वापरल्या जातात. दोन्ही उत्तम आहेत, दोन्हीमध्ये काही अडचण नाही, कमर्शियल लेवल दोन्हीला चालतात. आणि आता ह्याच्या सोबत एक प्रश्न, गांडूळ कल्चर किती रुपयाला मिळतं, कुठं मिळतं, म्हणजे बऱ्याच लोकांना असतं की कुठून घ्यावं, कुठून खरेदी करावं. तर आमच्या इथे कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये तुम्हाला गांडूळ पण मिळतील, त्याची किंमत आहे 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. हा, बाहेर तुम्हाला 200, 300, 400 रुपये वेगळे रेट आहेत. पण इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे ज्याला 100-150 वर्षाची परंपरा आहे इथं फक्त आमच्याकडे प्रतीला महत्व आहे. आमच्याकडे जे गांडूळ मिळतात ते इसिनिया फोयटिडाच मिळतात, तुम्हाला जातीमध्ये गांडूळ मिळतात. आता याचं वॉटर मॅनेजमेंट कसं केलं जातं, याच्यामध्ये किती ठेवा, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बेड भरतो अर्धवट कुजलेल्या गाडी कचऱ्याच्या कंपोस्टने ज्यावेळेस बेड भरतो त्यावेळेस आपण लेअर वाईज बेड भरतो. पहिला लेअर आपण न कुजलेला काडी कचरा देतो किंवा बायोमास देतो न कुजलेला, त्याच्यावर आपण अर्धवट कुजलेला बायोमास देतो, त्याच्यावर आपण काउडंग स्लरी तयार करतो, शेणाचा एक काला तयार करतो. 100 लिटर काल्यामध्ये आपण 100 लिटर पाण्यामध्ये 40 किलो शेण, 1 किलो डिकम्पोजिंग कल्चर आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम 1-1 किलो म्हणजे रायझोबियम, एसिटोबॅक्टर, PSB, KMB हे सगळं टाकून त्याचा कालवणाचा थर लेअर देतो म्हणजे शिंपडतो. असं करत 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 आपण लेअर भरतो आणि लेअर भरल्यानंतर साधारणपणे 15-20 दिवसानंतर प्रति बॅग आपण 2-2.5 किलो गांडूळ. 2-2.5 किलो प्रति बॅग. प्रति पण एक विचारायचं, एका बॅग मध्ये साधारणपणे किती म्हणजे वजनामध्ये किती मास बसतो. या ही बॅग आहे 12 फूट लांब आहे, 4 फूट रुंदी आहे आणि 2 फूट हाईट आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 2.5-3 टन बायोमास बसतो. 2.5-3 टन आणि खत हे 2.5-3 टन बायोमास पासून आपल्याला शेवटी साधारणपणे 600, 700, 800 या रेंज 600-800 किलो फायनल वर्मी कंपोस्ट. बरोबर. मग हे किती दिवसात तयार होतं, म्हणजे आपण सुरुवातीपासून जे आपण आणतोय मास बायोमास किंवा जे कच्चा मास त्यापासून प्रॉपर खत विक्रीला तयार होतोपर्यंत किती दिवसाचा कालावधी? याच्यामध्ये साधारणतः 2.5-3 महिने लागतात. टोटल 2.5-3 महिने. 2.5-3 महिन्यामध्ये आपली विक्रीला जाते, वर्मी कंपोस्ट आपलं विक्रीला जातं. बरोबर. आता विक्री करताना बाबा तुम्ही त्याचं हे कसं असतं, काडी कचरा काचा प्लास्टिक वगैरे येणार आहे, मग त्यासाठी ते हे केलं चाळणीद्वारे. आपण याची विशिष्ट पद्धत आहे, गांडूळ खत झालं किंवा नाही हे पाहण्यासुद्धा विशिष्ट पद्धत आहे. ते सांगा, आपण बॅग भरल्यानंतर याच्यावरती आपण वाळलेले पाणी टाक, थोडक्यात आपण त्याला मल्चिंग म्हणतो, जेणेकरून पाण्याचं एव्हॅपोरेशन कमी व्हावं प्लस त्याला शेड मिळावा गांडूळाला, कारण अर्थवॉर्म्स हे लाईट फोबिक आहे म्हणजे त्यांना प्रकाश आवडत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा बेडवरती लेअर द्याल, अंधार कराल, तेवढं ते जास्त उपयुक्त आहे. आणि ही ज्यावेळेस गांडूळ खत तयार होतं त्यावेळेस वरचा लेअर बाजूला करायचा, पाणी काढून टाकायचे आणि हळूहळू वरचा लेअर संध्याकाळच्या वेळेला गोळा करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते काढून चाळण करायचं. बरोबर. पण जे ढीग करून ठेवतो त्याचे फायदा असा होतो की त्यात जे गांडूळ असतात ते खाली निघून जातात.
गांडूळ आपण गांडूळ खत जे आहे ते डायरेक्ट चाळायला घेतो, चाळल्यानंतर आपण त्याची बॅगिंग करतो. इथं आपल्याकडे 2.5 किलोची एक बॅग आहे 50 रुपयाला, 20 रुपये प्रति किलो आहे, 20 रुपये प्रति किलो आपण गांडूळ खत विकतोय. इथं आपण आतापर्यंत जवळजवळ 14-15 टन वर्मी कंपोस्टची विक्री केलेली आहे आणि हे सगळं क्रेडिट जातं आमच्या विद्यार्थ्यांना. बरोबर, शेवटच्या वर्षाला मॉड्यूलमध्ये काम करतात. आपलं सगळे काम एफसीओ प्रमाणे चालतं. बरोबर, विद्यापीठ शासनाचं असल्यामुळे याच्यामुळे सगळे क्वालिटी पॅरामीटरचे असतात, ते आम्ही तंतोतंत पाळल्या जातो. त्याच्यामुळे याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे, पण तुम्ही हा विचार जर केला की याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ते मेट्रो सिटीमध्ये वेगळी असणार आहे, रिमोट एरियामध्ये वेगळी असणार. आणि सर, आता आपण गांडूळ खताविषयी सर्व पाहिलं, मग याचा एक दुसरा जो बाय प्रोडक्ट आहे वर्मी वॉश, वर्मी वॉश विषयी आम्हाला सांगा कसं ते काढतो आपण, एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याचा काय काय उपयोग आहे. वर्मी वॉश मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्यूज आहे, बऱ्याच नव उद्योजकांना हे कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन इन द सेन्स असं आहे की काही काही शेतकरी बांधव किंवा काही नव उद्योजक असं करतात की जे बेड मधून पाणी दिल्यानंतर जे बाहेर येतो, HDPE बेड जे मी त्याच्यामध्ये आउटलेट दिलेलं, त्याच्यामधलं जे बाहेर येतं ते पण बाहेर वर्मी वॉश म्हणून विक्री होत. मला पण आजपर्यंत तेच माहिती, त्याला वर्मी वॉश. दुसरी बाजू असं आहे काही जण कंपोस्टला वॉश करून पण वर्मी वॉश म्हणून विकतात. पण ऍक्च्युअल वर्मी वॉश आपण आता समजून घ्यायचा जर प्रयत्न केला तर वर्मी वॉश म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये थोड्या गावंढळ भाषेमध्ये म्हणलं तर गांडुळांनी आंघोळ केलेलं पाणी. बरोबर, हे गांडुळांनी आंघोळ केलेलं पाणी का वापरायचं? वर्मी वॉशचा मेन उद्देश असा आहे की गांडुळाच्या शरीरातून कंटिन्युअसली एक सिलोमिक फ्लूड नावाचा पदार्थ बाहेर पडतो, त्याला आपण एक्सक्रिटा म्हणतो. आणि ते सिलोमिक फ्लूड आपल्याला पाहिजे, ते गोळा करण्याची पद्धत म्हणजे ही 10 लेअर ड्रम मेथड आम्ही इथं तयार केलेली. या पद्धतीमध्ये आपल्याला क्लिअर कट तुम्हाला वर्मी वॉश मिळतो. बरोबर, यामध्ये काय आपलं, यामध्ये आपण खालच्या बाजूला एक भौतिक फिल्टर तयार केलेलं आहे. भौतिक फिल्टर म्हणजे जुन्या काळी आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरायचो, विटा वाळू असं त्याचं मिश्रण करून टाकलेलं आहे. म्हणजे विटाचा लेअर, त्याच्यावर मोठी वाळू, त्याच्यावर अजून बारीक वाळू, फिल्टर करण्यासाठी. त्याच्यावरती जे आहे ते पार्शियली डिकम्पोज्ड कंपोस्ट जे की प्रिपेअर केलंय आपण 3 लिटर पासून. बरोबर, आता ते आता हे पेटेंटेड आहे, याचं आपण पेटेंट पब्लिक कृषी महाविद्यालयाकडे याचं पेटेंट झालेलं आहे. याचं म्हणजे ड्रम तुम्हाला युट्यूबला भरपूर मिळतील ड्रम मेथड. पण ही आपली मेथड जी आहे, प्रत्येक वेळी जसं आपण कोको कोला इथं पिला काय, न्यूयॉर्क मध्ये पिला काय, सेम टेस्ट, तसं सेम कंपोजिशन कन्सेप्ट आहे. कारण हा इफेक्ट शेतकरी बांधवांना दिसला पाहिजे, त्याचे 4 पैसे वाचले पाहिजे हे फवारल्यानंतर, त्याच्यामध्ये हा शुद्ध येतोय. तर यामध्ये आपण पार्शियल डिकम्पोज्ड कंपोस्ट वापरतो, वर्मी कंपोस्ट वापरतो, परत पार्शियल डिकम्पोज्ड कंपोस्ट वापरतो, परत वर्मी कंपोस्ट वापरतो. आणि जिथं पार्शियल डिकम्पोजिशनचे कंपोस्ट आहे त्याच्यामध्ये आपण साधारणपणे 2 ते 2500 गांडूळ असतो. पार्शियलच्या वरती आपण, हा पार्शियलच्या म्हणजे त्यांना खायला, वर्मी कंपोस्ट तर खाणार नाही ते, पण पार्शियल डिकम्पोज मधलं जे अर्धवट कुजलेलं असतं ते मटेरियल ते खाऊ शकतो. वर्मी कंपोस्ट का टाकायचं? वर्मी कंपोस्ट त्यांना एक कुलिंग इफेक्ट होतो. अच्छा, वर्मी कंपोस्ट या टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण ते कंडेन्सेशन इफेक्ट साठी तो वर्मी कंपोस्ट वापरतो. प्लस हा जो आहे तो हा ड्रम 15 दिवस आपण इन्क्युबेट, म्हणजे 15 दिवस याच्यामधून वर्मी वॉश आपण हार्वेस्ट करत नाही, 15 दिवसानंतर यांना ठराविक क्वांटिटी मध्ये पाणी देऊन आपण हार्वेस्ट. आता हे हार्वेस्ट केलेलं वर्मी वॉश एकदम आपल्याला क्लिअर असं दिसतं, गेला कुठल्याच फिल्टरेशनची गरज नाही. पंपामध्ये डायरेक्ट हे तुम्ही टाकून वापरू शकता. वापरण्याचं प्रमाण आहे 1:10 फवारणीसाठी, म्हणजे 10 लिटरचं पंप असेल तर 1 लिटर वर्मी वॉश आणि 10 लिटर पाणी हे फवारणीसाठी. बरोबर, आणि जर तुम्हाला सॉइल मध्ये टाकायचं असेल तर 1:5, म्हणजे 5 लिटर पाणी आणि 1 लिटर वर्मी वॉश, जे की तुम्ही रूटच्या भोवती ड्रेंचिंग करू शकता. बरोबर, ड्रिपनं द्यायला हे सुटेबल चालेल, ड्रिपनं द्यायला चालेल. याचे रिझल्ट असे आहे की फुलगळ पानगळ फळगळ थांबते, नवीन पालवी येतील, प्लस मुळांची संख्या वाढते, म्हणजे ज्या पांढऱ्या मुळे आहेत त्या वाढतात. हा, कारण याचं असं आहे याच्यामध्ये नुसतेच अन्नद्रव्ये नाहीये, याच्यामध्ये हार्मोन्स पण आहे, याच्यामध्ये काही प्लांटला लागणारे एन्झाईम्स पण आहे, की जे करून याच्यामध्ये तर आहेत पण जिथं टाकाल तिथले आजूबाजूच्या परिसरातले अन्नद्रव्ये सुद्धा उपलब्ध करून. याची किती किंमत असते? याची किंमत 150 रुपये लिटर आहे. बरं, पण हे आमच्या इथं
ड्रम मधूनच काढल्या जातात आणि ड्रम मधूनच काढूनच आम्ही देतो, बेड मधला देत नाही। आणि सर मगाशी विचारायचं गांडूळ खताचं एकरी आपलं स्टँडर्डाइज किती वापरलं जातं? साधारणपणे 2.5 ते 3 टन प्रति हेक्टर आपण सांगतो। मग सर आता शेवटचा प्रश्न आपला की आता समजा मी शेतकरी मला वर्मी कंपोस्टचा हे टाकायचं बिझनेस टाकायचं तर कुठे शेतकरी फसू शकतो? आता बाकी तर तुम्ही सगळं सांगितलं कसं कराल त्याविषयी बरेच व्हिडिओ आहेत, पण एक खरं तुम्हाला आता यातला खूप अनुभव आहे त्यामुळे कुठं फसू शकतो हे जरा आम्हाला सांग। याच्यामध्ये माझी एक इच्छा अशी आहे की शेतकरी जर करायची इच्छा असेल तर चांगल्या पद्धतीने करू शकतो, पण याच्यामध्ये एक अंतर आमच्याकडे भरपूर जण गांडूळ घेऊन जातात आणि नंतर 6 महिन्यानंतर सर गांडूळ मिळेल। बरं, गांडूळांना तुम्ही खायला जर व्यवस्थित दिलं नसेल, त्यांचं रेग्युलर मॉइश्चर मेंटेन केलं नसेल तर ते मरणारच आहे। बरं, हे तेवढंच सत्य। पण शेतकरी बांधवांना जर करायचं असेल तर याच्यामध्ये लहान बाळासारखं तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागतं। जास्त अवघड नाही आहे, तुम्हाला फक्त पाण्याचं प्रमाण मेंटेन करायचं आहे आणि थोडी सावली द्यायची। म्हणजे गांडूळांच्या क्वालिटीवरती आपलं सगळ्या प्रोजेक्टचं हे अवलंबून आहे। हा, बऱ्यापैकी। आणि रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, तुमची रॉ मटेरियल अवेलेबिलिटी जागच्या जागी असेल तर तुम्हाला खड्डा करून कंपोस्टिंग करायला खर्च कमी येईल आणि तो तुम्ही डायरेक्ट बेडमध्ये भरू शकता, तुम्हाला बेड पण घ्यायची गरज नाही। जर तुमच्याकडे सावलीची व्यवस्था असेल तर ढीक पद्धतीने सुद्धा चांगल्या पद्धतीने वर्मी कंपोस्ट तयार होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांना आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला कोणतीही शंका असेल तर कमेंट करा, आपण सरांचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। धन्यवाद सर। थँक्यू।